जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरातील काऊकोल्ले कॉलेजजवळील SBI बँकेत अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून 3.60 कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर 17 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती। या दरोडेखोरांना पकडण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे। अवघ्या 48 तासात या दरोडेतील दरोडेखोरांना जळगाव पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून दरोड्यातील मुद्देमाल हस्तगत केलाय। सदर दरोड्याचा तपास हा पोलीस अधीक्षक M राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप पोलीस अधिकारी संदीप गावित, परिक्षेत्र उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, तसेच शनीपेठ पोलीस स्टेशनचे PSI चंदेलकर, पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल परित जाधव, राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल गेटे, विजय निकम, किरण वानखेडे, मुकुंदा गंगावने, अमोल विस्पुते, गिरीश पाटील, अश्विन हडपे, अभिजित मंदाने, सुनील पवार इंगळे या पथकाने दरोडेखोरांना जेरबंद केले आहे। May 1, 2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कालिका मंदिर ब्रांच आमच्या शनीपेठ पोलीस स्टेशन आधी जे ब्रांच आहे तिथं 2 हेल्मेट घातलेले इसमनी रॉबरी केलं होतं। त्यात 6015 ग्रॅम म्हणजे जवळपास 6 किलोच्या वरच्या सोन्या आणि 17,30,000 कॅश बँकातून लुटलं होतं। आणि जे तिकडचे ब्रांच मॅनेजर जे आहेत त्यांना चाकूनी वार करून त्यांना जखम केलं आणि इतर जे बँकचे कर्मचारी होते त्यांना तिथं बांधून ठेवलं आणि नंतर इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर पूर्ण पोलीस टीम तिथं पोहोचलं आणि आमचे तपास चालू केलं होतं। त्यात अगदी 37 तासात जळगाव जिल्हा पोलीसला यश मिळालेलं आहे। आमच्या SP श्री गावित गवळी, DYSP श्री गावित, DYSP प्रोबेशनर्स श्री अपासो श्री सतीश, शनीपेठ पोलीस स्टेशनच्या प्रभारी श्री शंकर शेळके आणि लोकल क्राईम ब्रांचच्या प्रभारी श्री नजन पाटील आणि त्यांच्या पूर्ण टीमने अतिशय परिश्रम घेतलेले आहे आणि त्यात आम्हाला यशस्वीपणे गुन्ह्यात इन्वॉल्व्ह झालेले 3 आरोपी आहेत। नंबर 1 जे टिप देणारे जे आहेत मनोज सूर्यवंशी म्हणून, शंकर जासक जे आहेत ते रायगड जिल्हा पोलीसमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होतं आणि त्यांनी 2019 साली त्यांच्यावर अँटी करप्शन ट्रॅप झालं होतं, ते सस्पेंड झालं आणि 2 वर्ष नंतर त्यांना परत खात्यात घेतल्यानंतर आता 1 वर्षापासून ते पुन्हा सिक रिपोर्ट केलेले आहेत।
आणि आता हे गोष्ट आमच्या आदरणीय पोलीस महासंचालक साहेब आम्हाला हे जे घटना घडतात तेव्हापासून डायरेक्ट आमच्यासोबत टचमध्ये होतं आणि टीमला त्यांनी त्यांच्या अनुभवातून मार्गदर्शनही केलं होतं. साहेबांनी हे कळल्यानंतर ताबडतोब रायगड पोलीस अधीक्षकला आदेश केलेले आहेत याचा जे स्पेशल रिपोर्ट घेऊन त्यांना ताबडतोब 311 नुसार त्यांच्या बडतर्फपण करण्यात येणार आहे घेतलेला आहे आणि त्यांचे ताब्यातून बराबरी झालेल्या पूर्ण मुद्देमाल गोल्ड जसा होतो तशाच परिस्थितीत आणि कॅश फक्त आता 70,000 कमी आहे. उर्वरित पूर्ण कॅश 16,40,000 काहीतरी हे पूर्ण रिकवर केलेलं आहे आणि यांनी जे इसकून घेतलेले मोबाईल फोन पुण्यात वापरलेले चाकू आणि काढून घेतलेले DBR हे सर्व वस्तू आम्ही रिकवर केलेल्या आहेत आणि आता अटक करून त्यांच्या मान्य कोर्टासमोर पेश केलेलं आहे आणि कोर्टाने आम्हाला 3 दिवस पोलीस कस्टडी दिलेला आहे. या पोलीस कस्टडीत आम्ही जे उर्वरित तपासचे भाग आहे इतर कोणाचा सहभाग आहे का नाही आणि जे उर्वरित कॅश रिकव्हरी आहे त्यावर आमचा तपास चालू आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.